अख्खं आयुष्य त्यांनी एकट्यानंच काढलं, पण आपल्यावर जी वेळ आली ती इतरांवर येऊ नये म्हणून त्या आता झटत आहेत. बघूयात सुनंदा अक्कांच्या प्रेरणादायी लढ्याची ही कहाणी. যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে. উসমানাবাদ মধ্যে या सुनंदा अक्का खराटे गेली कित्येक वर्ष त्यांचा एकट्यानंच प्रवास सुरू आहे. सुनंदा अक्कांचं लहान वयातच लग्न झालं. लग्नानंतर नवऱ्यानं त्यांना लगेचच सोडून दिलं. त्यानंतर परित्यक्त्या महिलेचं संघर्षमय आयुष्य त्या जगतायत. पण जे माझ्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये असा निश्चय त्यांनी केला. सुनंदा अक्कांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या विधवा परित्यक्त्या महिलांना संघटित केलं. त्यांचे अधिकार आणि हक्क मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारला. घराची तर खूप अडचण असते. एकतर माहेरी पण आधार नसतो, सासरी पण आधार देत नाहीत. मग आदर जीवन होतं सगळं ह्याच्यामध्ये. मग आता कुठं जायचं काय करत, मग अशा संस्था असतात. तर त्याच्यात आकांनी खूप मोलाचा सहभाग केलेला आहे. आणि हक्काचं घर मिळालं असताना आम्हाला ह्या गटाच्या माध्यमातून म्हणा अगर आम्ही दुसरं कुठलंही काम करू, पण आमचे लेकरंसुद्धा शिक्षण घेतात आज. माझ्याकडे एक विधवा असं म्हणजे विधवास महिलाचा पूर्ण गट आहे, 10 महिलाचा गट आहे. मग 10 महिला आहेत. मग 10 महिलाचे 200 रुपये बचत ना आमचे 2000 रुपये महिन्याला आम्ही बँकेत भरतो. पुन्हा बरंच आधार कार्ड, राशन कार्ड, पुन्हा ज्याला असं विधवारला ज्यांना पगारी नाही त्यांना, त्यांच्यासाठी पण खूप प्रयत्न केले, पगारी चालू करून दिल्या. असे बरेच सुनंदाताईंनी आमच्यासाठी कामं केलेली आहेत. सुनंदा अक्कांनी कळंब, भूम, वाशी, परांडा आणि उस्मानाबाद तालुक्याच्या ग्रामीण भागातील हजारो विधवा परित्यक्त्या एकल महिलांना संघटित करून त्यांचे बचत गट उभे केले. त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात वेळोवेळी आवाज उठवला. या एकट्या आणि उपेक्षित महिलांना रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र ही सगळी आवश्यक कागदपत्र मिळवून देण्यासाठी मदत केली. एवढंच नाही तर बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाला कर्ज उपलब्ध करून देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना आर्थिक स्वावलंबी केलं, त्यांना आत्मविश्वास दिला. त्या महिलांना म्हणजे आधार कार्ड नसतं, ओळखपत्र नसतं किंवा रेशन कार्ड नसतं, मग त्यामुळं त्यांना कुठलीच योजना मिळत नाही. तर आता त्यासाठी मी आता सध्या त्यांना रेशन कार्ड काढून दिलं, आधार कार्ड काढून देण्यास, पुन्हा ओळखपत्र काढून देण्यास, अशी त्यांना उत्पन्नाचं काढून देण्यास अशी मदत करते सध्या. तर त्यांना गटांना आपण पंचायत समितीला जोडलेले आहे, तर पंचायत समितीमार्फत आपण खेळतं भांडवल 16 गटाला मिळवून दिले आणि 6 गटांना 50,000 रुपये कर्ज मिळवून दिले. एकल महिला म्हणजे जसे की विधवा महिला आहेत गावामध्ये, याचं प्रमाण खूप मोठं आहे ग्रामीण भागामध्ये खास करून. तर विधवा त्याच्यानंतर परित्यक्ता महिला आहेत, परित्यक्ता म्हणजे नवऱ्याने सोडून दिलेल्या वगैरे, त्यानंतर कुमारिका ज्यांचं लग्नच झालेलं नाही. तर अशा विधवा, परित्यक्ता, कुमारिका, एकल महिला ज्या आहेत, तर यांच्यासाठी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सुनंदाका खराटे या खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. कळंब आणि वाशी तालुक्यामध्ये 30 गावामध्ये एक मोठं महिलांचं नेटवर्क अक्कांनी उभं केलेलं आहे. जोदी तोर डाक्षुने क्यू नाशे तब एकला चालो रे. स्वतः जे भोगलं ते इतर महिलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून गेली 30 वर्ष सुनंदा अक्कांचा हा लढा सुरू आहे. त्यांची ही लढाई अनेक महिलांना प्रेरणा देणारी ठरतीय. पीड़ा न पीड़ा ची हो कशी चिपटून बसली बया. महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद.